यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, 55 आमदार असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर 50 नगरसेवकात पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावलाय. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर बनवणं हे आमचं ध्येय असल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय. पिंपरी चिंचवड शहरात किमान 50 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. तसंच राष्ट्रवादीसोबत युती करायची की नाही ते योग्य वेळी ठरवू असंही राऊत म्हणाले. या वेळेला आमचं टार्गेट कमीत कमी 50 नगरसेवक निवडून आणण्याचं आहेच. हे 9, 14, 12 हे आकडे विसरा, आता आम्ही मोठा आकडा लावणार आहोत. होईल ना, 55 वरती मुख्यमंत्री होतो ना. बातमी मागची बातमी म्हणजे काँग्रेसनं अमरावतीत केलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात यशवंत ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं सायकल मोर्चा काढला. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवलं आणि इथूनच तणाव वाढत गेला. वाढती महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज गोंदिया शहरातून मोटार सायकली शवयात्रा काढली. तसंच जयस्तंभ चौकात काँग्रेसनं मुंडन आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान मोदी सरकार मुर्दाबादचे नारे देण्यात आले. या आंदोलनात शेकडो काँग्रेस आणि NSUIचे कार्यकर्ते सहभागी झाले. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या विरोधात ठाण्यात महिला काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन झालं. मोदी सरकारला जागं करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या फोटोच्या कानाजवळ महिला पदाधिकाऱ्यांनी पिपाण्या आणि भोंगे वाजवत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. चंद्रपुरात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. गेले काही दिवस गॅसची दरवाढ, पेट्रोल डिझेलमधील वाढते दर यामुळे सामान्य नागरिक मेटाघुटीला आलाय. पुढील 15 दिवस महिला काँग्रेसच्या वतीनं राज्यभर महागाई विरोधात अशीच आंदोलनं केली जाणार असल्याची माहिती आंदोलन प्रसंगी काँग्रेसनं दिली. इंधन दरवाढी विरोधात नाशिकच्या सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बैलगाडी मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मोर्चाच्या अग्रभागी स्कूटरवरती गॅस सिलेंडर ठेवून इंधन दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सोलापुरातही काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पारंपरिक नैसर्गिक इंधन म्हणून ओळख असलेल्या गायीच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या हातात घेऊन हा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी मोदी आणि भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विकासाचा ध्यास म्हणजे